मित्रों नमस्कार, VIP टीचर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 10 ऑक्टोबर 2021 या दिवशी महा TET होणार आहे आणि या महा TET ची ॲड पब्लिश झालेली आहे मित्रों। आणि या परीक्षेसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आणि तो अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रों तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। यासाठी सर्वप्रथम जी वेबसाईट आहे ती महा TET आहे। आपण या ठिकाणी बघू शकता महाTET.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारचा व्ह्यू तुम्हाला दिसेल। यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे, जाहिरात जी तुमच्यासमोर दिसते आहे जाहिरात दिलेली आहे, त्यानंतर परीक्षा शुल्क, या ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी पेपर 1 साठी 500 रुपये असेल आणि दोन्ही पेपरसाठी 800 रुपये आणि अनुसूचित जाती जमाती व अपंग यांच्यासाठी फक्त पेपर 1 साठी 250 रुपये शुल्क असणार आहे आणि पेपर दोन्ही पेपरसाठी 200 रुपये शुल्क असणार आहे। त्यानंतर प्रश्नपत्रिका आराखडा या ठिकाणी दिलेला आहे, कुठल्या विषयावर कुठले प्रश्न असतील हे सर्व आपणाला माहीत असेलच। त्यानंतर पाठ्यक्रम देखील दिलेला आहे, सर्व माहिती या वेबसाईटवर दिलेली आहे। मित्रो सर्वात महत्त्वाचा भाग आपण ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते आपण बघूया। सर्वात महत्त्वाचं सुरुवातीला आपण नवीन नोंदणी करायची आहे। जरी तुम्ही मागच्या CET ला नोंदणी केली असेल तरी देखील या ठिकाणी आपण आत्ता 2021 CET साठी नवीन नोंदणी म्हणून सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर रजिस्ट्रेशनवरती आपण क्लिक करूया। त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर सूचना या ठिकाणी येतील। यामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या की नाव कशाप्रकारे टाकायचं, त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, जातीचा प्रवर्ग निवडायचा, पेपर 1 साठी सर्व छायाचित्र, या ठिकाणी फोटोची साईज कशी असावी, सर्व माहिती दिलेली आहे 100 KB पर्यंत। त्यानंतर साईन म्हणजेच या ठिकाणी आपली स्वाक्षरीची देखील या ठिकाणी स्वाक्षरी इमेजची साईज 2 ते 50 KB पर्यंत या ठिकाणी दिलेली आहे आणि PNG JPG आणि JPEG फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी आपल्याला ती अपलोड करता येईल। ही सर्व माहिती कशाप्रकारे करायची सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बॉक्स दिसतोय, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतरच आपल्याला नवीन नोंदणी हा ऑप्शन ओपन होणार आहे। त्यासाठी या ठिकाणी चेकबॉक्समध्ये चेक करा, त्यानंतर नवीन नोंदणीवरती क्लिक करायचं आहे। तर नवीन नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण नाव टाकायचं आहे, त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि ईमेल ID। मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकताना अतिशय अचूक आपण टाकायचं आहे, त्यावरतीच आपला युजर ID आणि पासवर्ड येणार आहे। या ठिकाणी मी पूर्ण माहिती फिलअप करतो। डेट ऑफ बर्थ या ठिकाणी निवडत असताना तुम्ही या रेषेवरती क्लिक केल्यानंतर एक कॅलेंडर ओपन होईल। कॅलेंडर ओपन झाल्यानंतर त्या वर्षावरती क्लिक करा, 1995 क्लिक केल्यानंतर तुम्हाला मागील वर्ष दिसतील। या ॲरोवरती क्लिक केल्यावर परत आपल्याला पाठीमागे या ठिकाणी जाता येईल, पुढे पण जाता येईल। या ठिकाणी मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करतो, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID अचूक नोंद करायचा आहे। ईमेल ID आणि मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर सबमिट या बटणावरती आपण क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट अशा प्रकारचा मेसेज येईल, त्यानंतर येस या बटणावरती क्लिक करा। त्यानंतर आपला या ठिकाणी जो युजर ID आहे आणि जो पासवर्ड आहे तो आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती पाठवला जाईल, तो आपण चेक करायचा आहे आणि या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे। तो आपण बघूया काय आला आहे। तो तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर अशा प्रकारे एक TET नावाने सुरू होणारा रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड येईल, तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आपला ओपन होणार आहे। यामध्ये जी उर्वरित माहिती आहे ती आपण या ठिकाणी फिलअप करायची आहे। यामध्ये आपण
आईचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर नावात बदल आहे का, या ठिकाणी आपलं जर नावात बदल असेल तर तो या ठिकाणी आपण नंतर नाव चेंज करायचं असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। त्यानंतर येस केलं तर बदललेले नाव या ठिकाणी आपण टाकायचं आहे। त्यानंतर जेंडर या ठिकाणी मेल फीमेल आपण सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी आपण माहिती भरून घेऊया। त्यानंतर नावात बदल नाही आहे त्यामुळे आपण नो करायचं आहे। त्यानंतर जेंडर या ठिकाणी मेल फीमेल काय असेल तो आपण सिलेक्ट करायचा आहे। नंतर जन्मदिनांक आपला या ठिकाणी आलेला आहे। माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। उत्तीर्ण वर्ष, त्यानंतर SSC पासिंग महिना, त्यानंतर बैठक क्रमांक हे या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर डू यू हॅव आधार नंबर, या ठिकाणी आपण वरील माहिती फिलअप करून घेऊया। SSC सर्टिफिकेटची माहिती फिलअप करण्यानंतर डू यू हॅव आधार नंबर, या ठिकाणी येस करायचा आहे, नसेल तर नो करायचा आहे आणि नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। आणि आपण जर येस केलं तर या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील रहिवासी आहात का, असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे। त्यानंतर सर्टिफिकेट नंबर म्हणजे डोमिसाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे, परंतु मॅन्डेटरी नाही आहे, नसेल तुमच्याकडे तरी या ठिकाणी चालेल। पुढे आपल्याला कॅन्डिडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत। आपला पत्ता या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे। या ठिकाणी तुमचा परमनंट जो पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा। कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आरक्षणाचा प्रवर्ग टाकायचा आहे। खुला प्रवर्ग जो असेल तो तुम्ही त्या ठिकाणी निवडा। त्यानंतर आपल्याकडे डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आहे का, ते या ठिकाणी येस ऑर नो आपल्याला करायचं आहे। दिव्यांग आहात का, येस किंवा नो आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। येस असेल तर त्याचा प्रकार या ठिकाणी आणि टक्केवारी निवडायची आहे। त्यानंतर लेखनिकाची गरज आहे नाही आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर आपण जर दिव्यांग असाल तर त्या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर आणि डेट या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन, व्यावसायिक पात्रता या ठिकाणी दोन्ही माहिती आपल्याला भरायची आहेत। यामध्ये SSC, सुरुवातीला SSC तुम्ही कोर्स नेम SSC या ठिकाणी लिहू शकता। त्यानंतर बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी, तर यामध्ये महाराष्ट्र बोर्ड तुम्ही लिहू शकता, महाराष्ट्र बोर्ड पुणे, म्हणजे सर्वांचं आपलं साधारण सेमच आहे। त्यानंतर पासिंग इयर या ठिकाणी आपण 2010 वरती टाकलेलं आहे, त्यामुळे फिलअप झालेलं आहे। त्यानंतर प्राप्त गुण या ठिकाणी आपल्याला नोंद करायचे आहेत। त्यानंतर आउट ऑफ मार्क म्हणजे एकूण कितीपैकी तुम्हाला पडले ते या ठिकाणी टाकायचे आहेत। त्यानंतर परसेंटेज टक्केवारी या ठिकाणी फिलअप होईल। त्यानंतर ग्रेड आपल्या याच्यावर दिलेला असेल तर तो या ठिकाणी लिहू शकता, नसेल तर या ठिकाणी नाही लिहिलं तरी चालेल। त्यानंतर SSC HSC या ठिकाणी तुम्ही HSC लिहायचे आहे। नंतर पूर्ण माहिती, तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन अशा प्रकारे भरा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते भरा, ऑदरमध्ये तुम्ही MSc IT वगैरे असेल तर ते या ठिकाणी भरू शकता। त्यानंतर खाली आपण डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन, तर या ठिकाणी आपल्याला DEDची माहिती अशा प्रकारे वरे दिले त्याप्रमाणेच DEDमध्ये मिळाले जे गुण आहेत ते आपण या ठिकाणी भरायचे आहेत। त्या ठिकाणी परीक्षा मंडळ, या ठिकाणी परीक्षा परिषद पुणे असे येईल। ही सर्व माहिती आपण भरून घेऊया। या ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशन माहिती भरल्यानंतर आपण लेवल ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजे तुम्हाला कुठल्या पेपरसाठी परीक्षा द्यायची आहे, ती या ठिकाणी आपण पेपर 1 सिलेक्ट करायचं आहे, पेपर 2 असेल द्यायची असेल तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे आपण या ठिकाणी माहिती भरलेली नाही आहे ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी
पेपर सेकंड दिसत नाही आहे. जर तुमचं बी एड असेल त्या ठिकाणी बी एड तुम्ही नोंदवल्यानंतर या ठिकाणी पेपर सेकंड ऑप्शन येईल. त्यानंतर फीस या ठिकाणी दाखवेल तुम्हाला 500 रुपये. त्यानंतर जर पेपर 1 आणि 2 निवडायचा असेल तुम्हाला तर या ठिकाणी 800 रुपये परीक्षा फीस या ठिकाणी येईल. त्यानंतर कोणत्या माध्यमाकरिता आपण या ठिकाणी मीडियम निवडायचं आहे, मराठी इंग्लिश जे काय असेल तुमचं ते निवडायचं आहे. त्यानंतर भाषा 1 ही तुमची मराठी राहणार आहे जर तुम्ही मराठी भाषा निवडली. जर तुम्ही इंग्लिश मीडियम निवडलं तर या ठिकाणी देखील तुमची जी पहिली भाषा ती इंग्लिश राहणार आहे, आणि जर मराठी मीडियम निवडलं तर पहिली भाषा ही मराठी होणार आहे या ठिकाणी. म्हणजे कॉलम बदलतात आपोआप फील होतात त्या ठिकाणी. त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झाम सेंटर, या ठिकाणी तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची आहे ती तो जिल्हा या ठिकाणी निवडा. तर मी या ठिकाणी रत्नागिरी हा जिल्हा निवडतो. त्यानंतर सिलेक्ट प्रूफ ऑफ आयडेंटिटी, तर आपण या ठिकाणी आधार कार्ड नंबर या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर यामध्ये फोटोग्राफ म्हणजे पासपोर्ट साईज फोटो आपला या ठिकाणी टाकायचा आहे, आणि या ठिकाणी साईन अपलोड करायची आहे. फोटो कसा अपलोड करायचा याविषयी सूचना आपल्याला या ठिकाणी सूचना पत्रकामध्ये दिलेल्या आहेत. यामध्ये जो आपला फोटो आहे त्याची साईज ही 100 KB आतमध्ये पाहिजे, आणि त्याची जे 3.5 सेमी ते 4.5 सेमी अशा प्रमाणात तो आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे, आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तो PNG किंवा JPG अशाला हवा आहे. त्यानंतर जी आपली साईन आहे ती 3.5 सेमी ते 4.5 सेमीच्या चौकोनामध्ये आपल्याला या ठिकाणी पांढऱ्या कागदावर एक चौकोन आखायचा, आणि त्यामध्ये काळ्या शाईच्या बॉलपेनने स्पष्ट स्वाक्षरी करायची आहे, आणि त्याची साईज ही 50 KB किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. 2 ते 50 KB दरम्यान ती साईज पाहिजे. तर ती आधी तुम्ही करून घ्या, आणि त्यानंतर या ठिकाणी जे आपले फॉर्म आहे त्या ठिकाणी चूज फाईलमध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी फाईल ठेवलेली आहे, फोटो ठेवलेला आहे, ते फोल्डर या ठिकाणी तुम्ही निवडा. अशा प्रकारे तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड होईल, आणि चूज फोटो केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही साईन या ठिकाणी साईन दिसेल आपल्याला. फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा स्मॉल कॅपिटल असेल त्याप्रमाणे या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपण ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह अँड प्रिव्ह करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रतिज्ञापत्रावरती चेकबॉक्स करायचा आहे, आणि सेव्ह अँड प्रिव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुली असा मॅसेज येईल. त्यानंतर आपण या ठिकाणी आपला पूर्ण फॉर्म हा चेक सर्व माहिती आपण चेक करायची आहे. सर्व माहिती चेक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात शेवटी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र आहे. प्रतिज्ञापत्रावरती आपण चेकबॉक्स केल्यानंतर आपल्याला पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पेमेंट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट गेटवे ओपन होईल. आपल्याला या ठिकाणी नाव दिसेल तुमचं, पेपर दिसेल, आणि अमाऊंट या ठिकाणी दिसेल. त्यानंतर या ठिकाणी देखील एक चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे, नंतर कन्फर्म टू पे या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन येतात, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग. तुम्ही कुठलंही ऑप्शन या ठिकाणी वापरू शकता. तर डेबिट कार्ड हे ऑप्शन या ठिकाणी आपण घेऊया. यामध्ये सुरुवातीला आपण कार्ड नंबर टाकायचा आहे, एक्सपायरी डेट आणि कार्ड होल्डर नेम सर्व माहिती भरून घ्यायची, आणि नंतर मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारे आपला फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुमचा पेमेंट स्टेटस दिसेल सक्सेस म्हणून. त्यानंतर टिक मार्क केल्यानंतर प्रिंट तुम्ही या ठिकाणी फॉर्मची घेऊ शकता. धन्यवाद मित्र हो, अशा प्रकारे तुम्ही TATचा फॉर्म भरू शकता. धन्यवाद.